आत्ता पहिला म्हणजे टुरिस्ट पास आहे सिंगापूरचा, जो की मी एअरपोर्टला घेतलेला $30, त्याच्यात $10 डिपॉझिट आहे, 3 दिवसासाठी व्हॅलिड होता. पण आता माझा आसपास संपतो आहे, मी त्यात चेक करतो, तुम्हाला दाखवतो ही मशीन कशी वर्क करते. हा पास आहे, हा इथे ठेवायचा, प्लेस कार्ड हिअर म्हणून आहे, इथे ठेवला की लगेच ॲनालिसिस येतं तुमचं कार्ड काय वगैरे. ॲक्टिव्हिटीज हे रिलोड म्हणून आहे. ॲड व्हॅल्यू करायची, कॅश तुम्ही इन्सर्ट करू शकतात, म्हणजे माझं कार्ड ॲक्च्युली उद्या आज संपतं तर मी इथे टॉपअपही करू शकतो, पण मी नाही करत आहे तर मी हे कॅन्सल करतो. समजा आता उद्या मला एअरपोर्टला जायचं, माझं हे कार्ड संपलं आहे, तर मी काय करणार यासाठी? तर मी काय करणार, इथे सिम्पली येणार, कारण पुन्हा टॉपअप करून फायदा नाही, किती रुपये लागतील वगैरे माहीत नाही. मी तिकीट बाय करण्यासाठी मी काय करणार, मॅपमध्ये जाणार, आपल्याला काही माहिती नसेल. सिम्पली आपण जिथे स्टेशन आहे तिकडनं हे प्रायझिंग चालू होतं. प्रायझिंग चालू होताना माझा चेहरा येतो का नुसतं तेच काढतो. प्रायझिंग चालू असताना हे जे आहे ना एक्सपो, इथे कुठेही क्लिक केलं ना तर झूम होणार. तर मला चांगी एअरपोर्टवर जायचं तर CG2, तर एकाची कॉस्ट दाखवते इथे 2.5. जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर प्लस करा. आता मी माझ्या वाईफबरोबर आहे तर मी अजून प्लस केलं. हां आता झालं, प्लस केलं ना तर दोघांचे 5 झाले. ही झाली सिंगल ट्रिप. राऊंड पाहिजे असेल तर राऊंडवर क्लिक करायचं. पण आता इथे अमाऊंट इन्सर्टेड सांगतोय मी, आता अमाऊंट टाकत नाही, पण इथे कॅश आहे, इथे डॉलरचा साईन दिसतंय, त्याच्यात जर तुम्ही अमाऊंट इन्सर्ट केली आणि कन्फर्म करणार मग इथे अमाऊंटचे प्राइजेस येणार आणि मग तुम्हाला तिकीट बाहेर येणार. तिकडनं तिकीट बाहेर येतं, तेच तिकीट तिथे काउंटरवर जिथे EZ पास दाखवतात तिथे मी दाखवणार आणि गेट ओपन होणार. तर हे असं एकदम सिम्पल आहे, काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही. कदाचित मी उद्या जेव्हा तिकीट काढेल तेव्हा मी दाखवेलही, बघूया काय होतं ते. थँक्यू, बाय. मित्रांनो, मी आता तिकीट काढतो आहे CG2 एअरपोर्टपर्यंत, म्हणजे चांगी एअरपोर्टपर्यंत. तर कसे काढतो ते बघा. मी आता आहे लिटल इंडिया स्टेशनजवळ. मी मॅपमध्ये जाणार, मॅपमध्ये गेल्यावर सिलेक्ट करणार चांगी एअरपोर्ट. मग मी जस्ट इथे क्लिक करतो बाहेर, मग तो झूम होईल. ते बघा, 3 नंबर टाकतो, 3 नंबर दाखवल्यावर झाला नाही क्लिक. ओके, CG2 चांगी एअरपोर्टला दोघं जण जाणार आहोत. 4.80 होत आहेत. इन्सर्ट अमाऊंट सांगतो, तर इन्सर्ट अमाऊंटकडे जातो आणि डॉलर टाकतो इथे. आणि घेतले डॉलर रिटर्न, पुन्हा टाकूया. $5 घेतो इथे, मी 10 टाकत होतो. ओके, त्याने ना $10 घेतले नाही, सारखा देत होता, कारण तिथे $10 घेणार नाही असं सांगितलं. प्रोसेसिंग तिकीट कलेक्ट येते घे. दोघांचे तिकीट आले, पुन्हा चेंज पण आले तिकडे 20. सगळं कळालंय तुम्हाला आता कसं करायचं, तर तुम्ही स्वतः आता स्वतःही करू शकता. नक्की या इथं, फिरण्यासारखं शहर आहे. बाय बाय, टेक केअर. हॅलो मित्रांनो, मी अभिषेकमध्ये तुमचा होस्ट, तुमचा मित्र. आज काय झालं ते सांगतो येता येतं. जेव्हा आम्ही लिटल इंडियावरनं MRT वरनं निघालो आणि चांगी एअरपोर्टला आलो, तेव्हा मी पहिलं म्हणजे जे मला MRT कार्ड होतं ते मला त्यांना रिटर्न द्यायचं होतं, कारण त्याचं $10 होते ते त्यांचं डिपॉझिट होतं. आणि हे जे चांगी एअरपोर्टवर जे आहे MRT स्टेशनला, तिथे तुम्हाला
टुरिस्ट पास मिळतो ते 4 वाजता बंद होतं, 4 नंतर ते अलाव नाही करत. म्हणजे तुम्हाला वाटेल तुम्ही तिथे याल आणि रिफंड घ्याल, संध्याकाळची फ्लाईट असेल त्यांना ते रिफंड नाही घेता येणार, त्यामुळे तुम्हाला ते ॲड्रेस देतात. ते जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हाच त्यांना विचारायचं की मला रिटर्न कुठून येणार, तर मग ते ॲड्रेस देतात तिकडच्या MRT स्टेशनमधनं तुम्हाला रिफंड मिळू शकतात, त्याची काळजी घ्या एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा तुम्ही तुमची एअरलाईन्स कोणत्या ती नीट बघून घ्या. कारण माझं काय आलं येताना, माझी आहे ना एअर एशिया एअरलाईन होती, जेव्हा चांगी एअरपोर्टवरनं जेव्हा उतरतो तेव्हा टर्मिनल 2 हे पहिलं असतं. मग मी वर गेलो इन्फॉर्मेशन डेस्ककडे, मला कळालं की नाही तुमचं टर्मिनल 4 आहे, एअर एशिया माझी फ्लाईट आहे आता 507 आहे. तर मग मी लगेच त्यांनी मला सांगितलं खाली उतरा, तुम्हाला इकडनंच बस मिळेल शटल बस, आणि ती पकडून तुम्हाला 4 नंबरला यायचं. मग आता झालं काय याच्यात, माझ्याकडे वेळ खूप कमी होता बेसिकली, मी काल वेब चेक इन केलेलं. मग मी लगेच निघालो, धावपळ झाली माझी आणि वाईफची, शटल बस पकडली. 8 मिनिटाचा रस्ता आहे, 8 मिनिटं जास्त होतात कधी कधी, आणि ती बस पण भरावी लागते. नशिबाने ती बस थोडी भरलेली होती आणि त्यामुळे त्याने ती काढली. तिथे आल्या आल्या आम्ही त्या मशीनवर वेब चेक इन केली, आणि एक चांगला एक एक्सपिरियन्स असा आहे की इथे खूप ॲटोमेशन आहे, म्हणजे एवढं ॲटोमॅटिक सिस्टमॅटिक आहे ना. आम्ही गेलो वेब चेकिंग केली, लगेच इमिग्रेशन पण ऑटोमेशन, कोणाची काही गरज नाही पडली. तिथे पासपोर्ट टाकला, फर्स्ट पेज स्कॅन केलं, मग नंतर ज्यांना बोर्डिंग पास मिळाला ना तो बोर्डिंग पास त्याच्यावर ठेवला, बोर्डिंग पास घेतला म्हणजे त्याने गेट ओपन केले आणि मग पुढे अलाव केलं. म्हणजे आमचं इमिग्रेशन पण चेक झालं. आता झालं काय, माझ्याकडे हँडबॅगेजच आहे, हँडबॅगेज असल्यामुळे मला चेक इनची गरजच नाही पडली. 2 हँडबॅगेज चालून गेल्या, त्यामुळे माझं 5 5 झालं. आणि मी आता मला गेट 8 सांगितलं आहे, गेट 8 कडे माझी फ्लाईट येणार आहे. 4:35 बोर्डिंग टाईम सांगितलं आहे, आता जवळजवळ 4:20 वाजले आहेत. मग मी जाईल आता बालीला, मग इथे सिंगापूर टूर एंड होईल, मग पुन्हा एकदा बालीला भेटूया, पुन्हा मजा करूया. थँक्यू, बाय बाय.